मुंबईच्या गोरेगावमधल्या 3 एकर जागा ही मुंबई बँकेला देणार असल्याची माहिती मिळते. मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी ही जागा देण्यात आली आहे आणि गोरेगावमधल्या पशु आणि मत्स्य विद्यापीठाची 3 एकर जागा ही मुंबई बँकेला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची सत्ता आहे आणि या बदल्यामध्ये मुंबई बँक पशुवैद्यक महाविद्यालयाच्या परळ आणि गोरेगाव कॅम्पसमधल्या विकास कामांच्या एकरकमी 100 कोटी रुपयांचा विकास अनुदान देणार आहे. मात्र सध्या तरी वेबसाईटवरून ही माहिती काढून टाकण्यात आली आहे. दरम्यान भाडं उघड होईल म्हणून माहिती हटवल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. काय गरज काय आहे विकण्यासाठी, जशी महानंदा विकली हे काय करतील याचा भरोसा नाही आहे. जरी त्यांनी वेबसाईटवरून त्यांचा तो जी आर रद्द केला असला तरी माझ्याकडे तो जी आर आहे. या चोऱ्या लांड्या लवाड्या ज्या चाललेल्या आहेत सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्या लपून राहणार नाही आहेत. 3 एकर जमीन ही मुंबई बँकेला दिली नसून मुंबई बँकेचे सध्याचे जे भाजपचे भाजपा प्रणित अध्यक्ष आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी दिली होती. पण हे भांडं उघडं होईल, हे भांडं उघडं होईल म्हणून त्याने वेबसाईटवरून काढली. पण पुरावे समोर आहेत.